नमस्कार, माझे नाव अक्षय बालासाहेब मिसाळ। मी IIB चा 2 ईयर क्लासरूम प्रोग्रामचा विद्यार्थी। 10th नंतर सर्वांसारखं मलाही प्रश्न पडला होता, कुठे ट्यूशन लावं, काय करावं। नंतर IIB बद्दल कळालं, आम्ही इथं ऍडमिशन घेतलं आणि तो निर्णय खूप महत्त्वाचा ठरला। IIB मध्ये सुरुवातीपासूनच टीचर्सनी खूप मदत केली। सुरुवातीपासूनच जर काही डाऊट आला तर जागेवरच क्लिअर करणं, छोट्यातल्या छोटा डाऊट लगेच क्लिअर केला। जरी आपण ऑफलाईन जाऊन नाही भेटू शकलो तर मोबाईलवरती कॉल केला की लगेच सर उचलायचे, तिथंच डाऊट सॉल्व्ह करायचे, त्याचा खूप फायदा झाला। नंतर 11th सुरुवातीला आमचं थोडं ऑनलाईनमध्ये गेलं होतं, डिजिटल प्रोग्राममध्ये पण असं वाटलं की आपण टीचरशी कनेक्टेड फील करत होतो। नंतर जेव्हा 12th आलो तर नंतर जेव्हा ऑफलाईन आलो तर ऑनलाईनमध्ये असं वाटलं होतं की आपले धडे परफेक्ट झालेत, पण नंतर जेव्हा ऑफलाईन केलं तर सरांनी क्लासमध्येच पूर्ण NCERT कवर करून घेतलं, बुकलेटचे इम्पॉर्टंट क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतले, तिथं डाऊट्सचं क्लिअरन्स केलं। मग कळालं की आपण जे ऑनलाईनमध्ये केलं होतं ते तर परफेक्ट नव्हतं, हे खरं परफेक्ट। मग पहिलं करायला टाईम नव्हता तर नवीन एक प्रोग्राम लॉन्च करण्यात आला की आमचं 12th 11th आणि 12th दोन्ही पण करायचं ठरलं होतं। 11th एक एक्स्ट्रा ट्रॅक लागू केला होता, त्याच्यामुळे खूप फायदा झाला। असं झालं की कोणताच टॉपिक वीक राहिला नाही, प्रत्येक टॉपिकमध्ये कॉन्फिडन्स आला होता पेपरपर्यंत। सरांनी जेव्हा 12th आलो तर रिव्हिजनचं महत्त्व पटवून दिलं। सर म्हणले की पुढं तुम्ही काय करतायत एवढं महत्त्वाचं नाही आहे, जर रिव्हिजन जास्त असेल तेवढे तुमचे मार्क्स वाढतील। दर महिन्याच्या लास्टच्या संडेला आमची एक ग्रँड टेस्ट ठेवण्यात आली होती, त्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस असायचा पहिल्यापासून झालेला तेवढा, त्याचा खूप फायदा झाला। दर जेवढं वीकमध्ये शिकवलं आहे तेवढं संडेला तर व्हायचीच, पण एकदम लास्टच्या संडेला होल कवर्ड सिलेबस व्हायचा। जेव्हा शेवटला टेस्ट सिरीज चालू झाली तर तेवढं काही प्रॉब्लेम झाला नाही, कारण ग्रँड टेस्टचा फायदा झालेला होता, पहिलेच पूर्ण टॉपिक्स रिवाईज झालेले होते। एकही टेस्ट मी मिस केलेली नाही, पहिल्यापासूनच IIBच्या टीचर्सला फॉलो केलं, त्यांनी सांगितलेले गायडन्सला फॉलो केलं, आणि IIBचे NCERT क्लास नोट्स आणि IIBच्या बुकलेट्स याशिवाय मी दुसरं काहीच केलेलं नाही आहे। तुम्ही बुकलेटमधले जर Level 1 आणि Level 2 स्वतःहून जर केली तर तुम्हाला नीट म्हणजे असं खूप सोपं जाणार आहे। आणि जेव्हा मी लास्टला एक्झाममध्ये गेलो तर एकदम सोपं वाटत होतं, कारण त्याच्या टाईपचे पूर्ण क्वेश्चन्स अगोदरच IIBच्या टेस्टमध्ये होऊन गेलेले होते, त्याच्यामुळे माझा आता स्कोअर खूप भारी येत आहे। याचं श्रेय मी माझ्या पालकांना व पूर्ण घरातील सदस्यांना आणि IIBच्या टीचर्सला व पूर्ण स्टाफला देऊ इच्छितो। थँक्यू, थिंक नीट, थिंक IIB। माझं नाव बालासाहेब गंगाधर मिसाळ, माझा मुलगा अक्षय बालासाहेब मिसाळ IIBमध्ये 2 वर्षापासून खूप स्टडी करतो। IIBचा स्टाफ वेळोवेळी अक्षयला टीचिंग करत होता, आम्ही पण दर आठवड्याला त्यांचे मार्क्स आल्यानंतर पालकांना म्हणजे मला स्वतः मॅसेज यायचा, मॅसेज बघून सरांना पण आम्ही वेळोवेळी भेटत राहायचं। सरांनी पण खूप मार्गदर्शन चांगलं केलं आणि माझ्या मुलाचं जे स्वप्न होतं ते डॉक्टर बनण्याचं जे स्वप्न होतं ते IIBच्या टीममुळेच पूर्ण झालं। तरी IIBसारखा क्लास इतर कुठंही नाही, IIBमुळेच माझ्या मुलाचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं। थिंक नीट, थिंक IIB।